पुणे मात्र दौऱ्यापूर्वीच मनसे अध्यक्षांना एक मोठा धक्का बसलाय कारण मनसेच्या धडाडीच्या कार्यकर्त्या प्रवक्त्या आणि माजी नगरसेविका रुपाली पाटील यांनी मनसेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय पुढची भूमिका स्पष्ट करण्यासाठी रुपाली पाटील आज पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे दरम्यान मनामध्ये राज ठाकरे यांचं स्थान कायम असेल असंही रुपाली पाटील यांनी राजीनाम्यामध्ये आवर्जून नमूद केलं मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी सध्या सोबत आहेत मंदार आज अकरा वाजता रुपाली पाटील पत्रकार परिषद घेणार आहेत पण साधारण काय चर्चा आहे हा राजीनामा का दिला गेलाय आणि मनसेला त्यामुळे कसा फटका बसू शकतो राजीनामा देण्याचं कारण जे आहे ते रुपाली पाटील यांचा पुण्यातील मनसेच्या नेत्यांसोबतचा वाद आणि त्याहून मोठं कारण म्हणजे रुपाली पाटील वेळोवेळी वेगवेगळ्या विषयांवरती घेत असलेल्या भूमिका या भूमिका अनेकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी सुसंगत नाहीत असं मनसे नेत्यांचं म्हणणं पडलं एवढंच नाही तर मागील आठवड्यामध्ये स्वतः राज ठाकरे यांनी देखील रुपाली पाटील यांना फोन केला होता एका विषयासंदर्भात जेव्हा त्यांनी माध्यमांशी बोलणं केलं किंवा माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली त्यावेळी आणि त्यातून हे सगळं घडलं खरं तर एक अशी कुठली घटना नाही की ज्यामुळं हे असं रुपाली पाटील यांनी मनसे सोडून दुसऱ्या पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेणे होत आहे घटना आहेत अनेक मोठी पार्श्वभूमी आहे कारण सतत रुपाली पाटील आपण पाहिलं की आक्रमकपणे वेगवेगळ्या विषयांवरती भूमिका घेतात आणि अनेकदा त्यांनी घेतलेली भूमिका पक्षाच्या नेत्यांना किंवा इवन राज ठाकरेंना देखील माहीत नसते असं अनेकदा समोर आलेलं आहे दुसरं जे काही कारण याच्यातून दिसतं आहे ते म्हणजे रुपाली पाटील यांनी आगामी त्यांची राजकीय वाटचाल एका दुसऱ्या पक्षातून करायचं ठरवलं आहे आणि शक्यता ही आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते त्या शुक्रवारी अजित पवारांच्या उपस्थिती उपस्थितीमध्ये प्रवेश करतील आणि आगामी महापालिका निवडणूक जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवतील खरं तर राज ठाकरेंनी मनसेची उभारणी केली आणि अल्पावधीमध्ये मनसेला खूप मोठा प्रतिसाद मिळाला राज्यामध्ये तेरा मतदार तेरा आमदार निवडून आले हो, हो. त्याचबरोबर पुणे महापालिकेमध्ये विरोधी पक्षनेतेपद मिळालं नाशिकमध्ये महापालिकेची सत्ता मिळाली परंतु त्यानंतर उतरता काळ देखील मनसेनी तेवढ्याच वेगाने पाहिला अनेक जण पक्ष सोडून गेले तेरापैकी बहुतांश आमदार सोडून गेले मात्र रुपाली पाटील या राज ठाकरे जेव्हापासून शिवसेनेचं काम पाहतायत तेव्हापासून त्यांच्या सोबत होत्या सहभागी राहिल्या अनेकदा तुरुंगामध्ये गेल्या मनसेचा आक्रमक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं त्या मनसेला सोडून जाणं हे मनसेसाठी नक्कीच जे आहे ते नुकसानकारक ठरणार आहे अर्थात हे सगळं होतंय त्यांनी जी वे निवडली ती राज ठाकरेंचा तीन दिवसांचा पुणे दौरा सुरू होत असताना पाटील यांचा प्रवास सांगितला ते पाहता त्यांचं मनसे सोडून जाणं हा मनसेसाठी मोठा धक्का मानला जातोय आणि ते अगदीच साहजिक आहे मंदार धन्यवाद दिलेल्या आहे सगळ्या सविस्तर माहितीसाठी पुढच्या बातमीकडे वळूयात बैलगाडा शर्यती संदर्भात